परवा दिवशी विदर्भाची बैठक सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर घेतली आणि जवळपास सर्वच विषयावर विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या विषयावर उद्योगकाच्या विषयावर चर्चा झाली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, टेक्सटाईल पार्क, रेल्वे लाईन हे सर्व विषयावर चर्चा झाली. परंतु कोरोनामुळे यावर्षी संपूर्ण सरकार हे आर्थिकदृष्ट्या प्रचंड दगबाईस आलेलं असल्यामुळे बरेचसे विषय यावर्षी होणे या ठिकाणी शक्य वाटत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांचे पांधरण रस्ते, शेतकऱ्यांच्या धडक योजनेच्या बंद पडलेल्या विहिरी, एमआरजीएचच्या विहिरी आणि याच्यामध्ये 50,000 जो काही शेतरस्ता होतो याच्यात शेतरस्ते होत नाही. जवळपास 849 रस्त्यापैकी एकही रस्ता या दोन्ही तालुक्यात झालेला नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होतात. बैलबंड्या बसतात, ट्रॅक्टर बसतं, बैलही मुडतात आणि म्हणून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासंदर्भात विनंती केली. त्यातच शेतकऱ्यांना जो खरेदीमध्ये सीसीआर कापसाच्या संदर्भात सोयाबीन, मका, हरभरा, तूर या संदर्भात जो काही त्रास या ठिकाणी होतो आणि जे काही बोगस सगळे व्यापारी त्या ठिकाणी येतात आणि शेतकऱ्यांचा माल जात नाही तर हे कायमस्वरूपी याच्या संदर्भात काहीतरी तोडगा काढून या शेतकऱ्यांचं संकट थांबलं पाहिजे. याच्या संदर्भात मी मागणी केली की तुम्ही सीझनेबल हे जे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे हा मुळा सगळं आपण उकळला पाहिजे. दुसरं आता दिवाळीपासून शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची पेरणी केली की पूर्ण जिल्हाभर आमच्याकडे डीपी जळाली, आमच्याकडे डीपी उडाली, मग डीपीमध्ये ऑइल टाकायला पैसे नाहीत, मग ते आपल्याला चाललंय, मग आणताय. तर प्रत्येक ठिकाणची 65 डीपी ही 100 केली पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याला 2-2 उपकेंद्र देऊन याचा लोड डिवाईड केला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी सुलभ आणि सरळ आणि पुरती त्याला आपण लाईन देऊ शकतो. नाही तर ह्या डिप्या जळतात, त्याला 15 लागतात आणि 15 शेत सुकून जातं आणि अनेक 20 जेवढे कनेक्शन आहेत त्याच्यात आता 20 वाढ झाली. पण एमएससीबीच्या याच्यामध्ये मात्र वाढ झालेली नाही आहे याच्यामध्ये पुरवठ्यामध्ये आणि म्हणून आता पुरवठ्यामध्ये वाढ होणं गरजेची आहे ज्याच्यामुळे हे सगळे भविष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली. बुलढाणा शहर जिल्ह्यामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी हे जे मिशन चालू आहे असं शेकडो लोकांचे मृत्यू ठिकाणी पडत आहेत परंतु लोक याला गांभीर्याने घेत नाही. ज्याच्या घरात करोना होतो, ज्याच्या घरात करोनाची डेट होती मरतो त्यालाच त्याचं दुःख वाटतं, बाकीच्यांना काही त्याचं वाटत नाही. आणि दुःखाने सांगा असं वाटतं की पोरगा, त्याची पत्नी, पोरगी आपल्या आईची बॉडी घ्यायला तयार नाही, बापाची बॉडी घ्यायला तयार नाही, बॉडी तर सोडा त्याची सावडाची राख देखील उचलायला तयार नाही. इतका दुरावा, इतका तिरस्कार या करोनामुळे लोकांच्या मनामध्ये झालेला आहे आणि हा दूर होणे गरजेचं आहे. आणि लोकांनी सोशल डिस्टन्स पाळून हे जे मिशन मुख्यमंत्र्यांनी आपण सुरुवात केली 3,500 कोटी रुपयाचा खर्च त्याच्यावर होत आहे. मी देखील प्रत्येक गावात जाऊन त्या लोकांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी देखील करावा असं आवाहन या माध्यमातून करतो. आणि जी जी कामं मी हाती घेतली आहे 100% मी पुनर्वण्याचा प्रयत्न करणार आहे. दुर्दैवाने मी पहिल्यांदा निवडून आलो आणि वर्षभर माझं करोनामध्ये जात आहे आणि याच्यामुळे त्याची अतिव दुःख मलाही आहे. परंतु ही जागतिक महामारी ही काही कोणामुळे नाही तर ही संपूर्ण जगामध्ये त्याच्यामुळे त्याला कोणी एकटा काही करू शकत नाही. परंतु संयम ठेवणं आणि त्याला सामोरं जाणं एवढंच तुमच्या आपल्या सर्वांच्या हाती आहे. धन्यवाद.